ಅನ್ನತನ ಅರ್ಚನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹಿತಯುತ ಹೆಚ್ಚು ಶಂಕರ್ತಿ ನಮಸ್ತ माझ्या जीवित संघाचं ऑपरेशन झालं आणि मला सांगितलं की काही जीवन बोलायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. पण मी नंतर विचार केला की सध्याचं महाराष्ट्राचं वातावरण बघितल्याच्या नंतर मी जर बाहेर गेलो नाही पत्रकार छापतील ते गिरीश महाजनांच्या बरोबर अमित शहांना भेटायची. त्याची काही वेळ येईल त्यामुळे मी ठरवलंय थोडा त्रास झाला तरी जायचं. मुख्यमंत्र्यांची बाजू सभागृहामध्ये व्यवस्थितपणे मांडल्या जाईल आणि त्या प्रसंग निर्माण झालाच तर तो व्यवस्थितपणे हाताळला जाईल अशा प्रकारची जबाबदारी ही संसदीय कार्य मंत्र्यांच्या नेहमीच जबाबदारी असते आणि डॉक्टर अशोक पाटलांनी ही जबाबदारी व्यवस्थितपणे आतापर्यंत पार पाडलेली आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देत असताना ते लवकर सभागृहात यावं अशा शुभेच्छा या ठिकाणी सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी दाद दिलेली आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसते जरी असले तरी मला खात्री आहे सर्व व्यवस्थितपणे पार पाडेल गिरीश महाजनजी, मला खात्री आहे. तुम्ही सांगितलं की बाबा मध्यंतरीच्या काळात वेळ मिळाला म्हणून मी पुस्तक लिहिलं. आमच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता तुम्ही परत या आणि दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता पुस्तकं लिहा. नेमकं काय ठरलंय पण त्यात तुम्ही माझ्या घरी येऊन गेले. अलीकडच्या काळामध्ये तर कोणाला कोणासोबत फोटो काढणे प्रॉब्लेम आहे, दुसऱ्यांशी काय शीर्षक येईल तसा काही भरोसा नाहीये. अलीकडच्या काळात कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील समजत नाही आणि पेपरवाले तर काय छापतील याचा भरोसाच नाही. त्याच्यामुळे आम्हालाही माहिती नसतं आमच्या पक्षात कोण येणार आहे, पण पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी वाचायला मिळतं की हे आमच्या पक्षात येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या याच्या तुमच्या सगळ्या भावी राजकीय कारकिर्दीकरता मी खूप शुभेच्छा देतो.